स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त वेंगुर्ला नगर परिषदेच्या स्वच्छता क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाअंतर्गत रविवारी घेण्यात आलेल्या हाफ राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत 21 किलोमीटर मध्ये खुल्या गटात सुनील शिवणे, रिया शिंदे यांनी विजय मिळवला. 50 ते 60 वयोगटात विश्वास चौगुले, वर्षा आंबेडकर. 61 वयोगटावरील निहुतराम विश्वकर्मा यांनी 10 किलोमीटर खुल्या गटात शहाजी शिरोळकर आणि ममता डिचोलकर. 50 ते 60 वयोगटात उदय महाजन तसेच विद्या शिरसाट. 61 वरील वयोगटात बजरंग चव्हाण हे धावपटू विजयी ठरले. हाफ राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन नगराध्यक्ष दिलीप किरक यांच्या हस्ते श्रीफल वाढवून आणि खेळाडूंना फ्लॅग दाखवून झाले. पहिल्यांदाच वेंगुर्ला शहरात आम्ही राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि याला आम्ही नाव दिलेलं आहे क्लिनेथॉन, म्हणजे रन फॉर क्लीन वेंगुर्ला असं आम्ही त्याचं टायटल ठेवलेलं आहे. आणि राज्यस्तरीय स्पर्धा भरवले गोवा आणि महाराष्ट्र असे जवळजवळ ह्या स्पर्धेमध्ये 1100 स्पर्धकांनी भाग घेतलेला आहे. 21 किलोमीटर, 10 किलोमीटर आणि 5 किलोमीटर असे 3 इव्हेंटमध्ये ही स्पर्धा सुरू झालेली आहे. आणि बरोबर सकाळी 6 वाजता 21 किलोमीटरवाले स्पर्धक इथून सुरू केली, त्यानंतर 10 किलोमीटर आणि 6:30 वाजता आणि 5 किलोमीटर यांनी 7 वाजता स्पर्धेला सुरुवात केली. आणि जवळजवळ आता सर्व स्पर्धक आपला इव्हेंट पूर्ण करून आलेले आहेत आणि या स्पर्धेला असा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे. नागरिकही या स्पर्धकांना चिअरअप करण्यासाठी रस्त्याचे दुतर्फा उभे आहेत आणि त्या सर्व खेळाडूंना चिअरअप करत आहेत. जागोजागी आम्ही जवळजवळ 10 स्टॉल लावलेले आहेत. या ठिकाणी खाण्याचे पदार्थ, पाणी आणि मेडिकल किट ठेवलेलं आहे. सर्व खेळाडूंमध्ये उत्साह आहे. सर्व खेळाडूंचं म्हणणं असं आहे की उत्कृष्ट नियोजन झालेलं आहे या स्पर्धेचं. आणि या स्पर्धेमध्ये मी स्पर्धेमार्फत नागरिकांना असं आवाहन करतो की वेंगुर्ला शहर स्वच्छ झालेलं आहे. स्वच्छतेकडे वाटचाल पूर्णत्वास आलेली आहे. वेंगुर्ल्याचा नंबर देशात आलेला आहे. आता स्वच्छतेकडून सुदृढतेकडे असा नागरिकांना मी मेसेज देऊ इच्छितो. सर्व नागरिकांनी आपलं तंदुरुस्ती राखण्यासाठी एक्झरसाईज करा, धावा आणि फिट राहा.